धुळे शहरातील पांझरा नदी पात्रात प्रभातनगर जवळ शनिवारी सकाळी पुरुष जातीचा अर्भ काढून आल्याने खळबळ उडाली. याविषयी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे शहरातील प्रभातनगर जवळ असलेल्या पांझरा नदी पात्रात शनिवारी सकाळी पुरुष जातीचं मृत अर्भ काढून आलं. याची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, तसेच पोलिसांनी देखील या ठिकाणी येऊन पाहणी केली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या अर्भकाविषयी नागरिक तर्कवितर्क लावून चर्चा करीत होते. 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 सुमारास प्रभातनगर नाल्यामध्ये एक पुरुष जातीचे अर्भ वय अंदाजे 1 दिवस असे मृत अवस्थेत सापडलेले आहे. ते PM साठी सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवून देण्यात आलेले आहे. गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे.